नमस्कार मंडळी, मी कांचन उमतकीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ऑमलेट ग्रिल चीजी सँडविच, आणि ते पण आपण ब्रिन्ना सँडविच मेकरचं करणार आहोत. डायरेक्ट तव्यावरही बनवूयात, एवढं शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे घेतलेले आहेत 2 अंडे, आणि हे व्यवस्थित मी बीट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे विस्करणे मी हे बीट करत आहे. त्यात टाकत आहे हिरवी मिरची, जी मी बारीक कापून घेतली आहे. तुम्ही पेस्ट पण वापरू शकतात. बारीक चिरलेला कांदा, थोडीशी धनजिरा पावडर आणि गरम मसाला, लाल मिरची पावडर, किंचितशी हळद आणि चवीनुसार मीठ, आणि हे मिक्स करून घेणार आहे. त्यावर टाकणार आहे बटर. तुम्ही ते तेल पण वापरू शकतात. आणि त्यावर टाकणार आहे आपलं ऑमलेट. आणि छोटे छोटे असे ऑमलेट मी आता रेडी करून घेणार आहे. तर मोठं ऑमलेट नाही टाकलेलं आहे, छोटेच टाकणार आहे, कारण आपण हे ब्रेडमध्ये ठेवणार आहोत. त्याच हिशोबाने छोटे ऑमलेट बनवून घ्यायचं आहे. वरतून थोडंसं परत तेल टाकणार. आधी बटर टाकलं होतं, नंतर तेल टाकलेलं आहे. तुम्ही नुसतं बटरमध्ये किंवा तेलमध्ये पण हे बनवू शकतात. तर एका साईडने हे झालं आहे, आपण पलटून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे छोटे ऑमलेट मी रेडी करून घेते. इथे छोटे छोटे 3 ऑमलेट रेडी करून घेतलं आहे. इथे घेतलेलं आहे सँडविच ब्रेड. हे अशा प्रकारे ह्यामध्ये मी ठेवणार आहे. आणि ब्रेडला मी आधी बटर लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटर नसेल तर साधं घरचं बनवलेलं तूप असताना ते लावलं तरीही चालेल. त्याच्यावरतून मी टाकणार आहे चीज, जे मी किसून घेतलेलं आहे. तुम्ही स्लाइस पण वापरू शकतात. त्याच्यावर अशाच प्रकारे दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवणार आहे. आणि हे आत्ता कट करणार नाही आहे. आधी मी हे छान तव्यावर भाजून घेणार आहे आणि नंतर मी हे कट करणार आहे. आता त्यावर टाकणार आहे तेल. तुम्ही बटर पण वापरू शकतात. त्यावर ठेवणार आहे आपलं सँडविच आणि दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत हे भाजून घेणार आहोत. याला भाजायला आपल्याला कमीत कमी 2 ते 3 मिनटं लागणार आहे. दुसरं सँडविच पण ठेवून घेतलेलं आहे. सँडविचला एका साईडने छान भाजण्याला 2 ते 3 मिनटं लागलेली आहे. तुम्ही ते बघू शकता, छान गोल्डन ब्राऊनचा कलर आलेला आहे. आपण हे पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पण 2 ते 3 मिनटं छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे भाजून घेणार आहोत. आपला सँडविच छान दोन्ही साईडने क्रिस्पी पण झालं आहे, छान गोल्डन ब्राऊन कलर पण इथे आलेला आहे.
तर अशाच प्रकारे आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचे आहेत। तर मी हे काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे दुसरे सँडविचवर मी बनवून घेते। आता हे आपण कापून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता छान क्रिस्पी असे आपले इथे सँडविच बनलेले आहेत। हे तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर खाऊ शकता, पण माझ्याकडे थोडी मोमोची चटणी होती तीच मी वापरणार आहे। वरतून थोडंसं मी ते परत बटर लावून घेणार आहे। आता मोमोची चटणी घरी कशी बनवायची याचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर भेटून जाईल। आवडत असेल तर वरतून अजून थोडंसं चीज किसून टाका। इथे मस्तपैकी आपलं चीजी ग्रिल सँडविच खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। चला तर मंडळ, इथे आपलं ऑमलेट ग्रिल सँडविच खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारण आवडतं लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमी किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।